हो थंडीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना सर्वांगाला त्वचेला कोरडेपणा जाणवतो अंगाला खा झाल्यासारखं वाटतं तर याच्यासाठी बेस्ट उपाय काय तर सर्वांगाला तेलाने मसाज करणे याच्यासाठी कोणतं तेल वापरू शकाल तर सहजपणे आपल्या सर्वांच्या घरात असलेलं खोबरेल तेल नारळाचं तेल हे अतिशय बेस्ट आहे हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त पडतं फक्त वापरताना ते पहिल्यांदा थोडं कोमट करा सर्वांगाला चांगलं मालिश करा एक दहा पंधरा मिनटं जाऊ द्या आणि नंतर गरम पाण्याने आंघोळ करा यांनी तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होईल आयुर्वेदशास्त्रानुसार तिळाचं तेल हे सर्वोत्तम सांगितलेलं आहे सर्व प्रकृतीच्या आणि सर्व घटकांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी त्वचेसाठी हे तिळाचं तेल अतिशय उपयोगी पडणार आहे त्यामुळे कोणत्याही अभ्यंगासाठी तिळाच्या तेलाचा वापर करावा या ठिकाणी लहान मुलं असतील तर लहान मुलांना अभ्यंगासाठी चंदन बला लाक्षादी तेल या तेलाचा वापर करावा आपल्यापैकी काही वयोवृद्ध व्यक्ती असतील ज्यांना सर्व स सर्वांगावरची त्वचा कोरडी झालेली आहे सांदे दुखत आहेत हाडांची जीज झालेली आहे अशा व्यक्तींनी क्षीरबला तेल आणि तेल यांचं मिश्रण सर्वांगाला मालिश करण्यासाठी वापरावं शक्यतो तेलाने मालिश केल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं कडक उन्हात बसावं किंवा वाफ घ्यावी जेणेकरून या तेलाचं चा शोषण चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते त्यानंतर तुम्ही गरम पाण्याने स्नान केलं तरी देखील तुम्हाला भरपूर उपयोग होऊ शकेल तीळ तेलाच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं आहे की आधुनिक संशोधनानुसार हे ते सर्वात जास्त प्रमाणात तुमच्या त्वचेमधून शोषलं जातं त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला तुमच्या त्वचेला तेलाची मालिश गर करणं गरजेचं असेल तेव्हा सरा प्राधान्याने तीळतेलाचा वापर करणं गरजेचं ठरेल